लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई देश की नंबर वन स्वच्छ सिटी बन गई है। सभी राजनीतिक दल और अधिकारी इसका श्रेय ले रहे हैं, लेकिन जिन सफाई कर्मियों की मेहनत पर क्लीनेस्ट बिग सिटी का पुरस्कार मिला है उन्हें कोई नहीं पूछ रहा। आज मनसे सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बालासाहेब शिंदे ने ऐसे स्वच्छता कर्मियों का सत्कार किया। उन्होंने कहा कि जिन स्वच्छता दूतों के कारण नवी मुंबई को यह बहुमान मिला है उनका सम्मान क्यों नहीं होना चाहिए। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई देश का सबसे साफ सुथरा शहर बन गया है। क्लीनेस्ट बिग सिटी का अवार्ड पाने के बाद नवी मुंबई महानगर पालिका अधिकारी जश्न मना रहे हैं। बीजेपी नेता गणेश नाइक भी गर्वान्वित हैं। दूसरे दलों के नेता भी इसे अपनी उपलब्धि गिना रहे हैं, लेकिन जिन स्वच्छता कर्मियों के दम पर यह बहुमान हासिल हुआ है वह उपेक्षित हैं। आज मनसे सहकार सेना के प्रदेश उपाध्यक्ष बालासाहेब शिंदे ने ऐसे ही स्वच्छता दूतों को मिठाई खिलाकर सम्मानित किया। उनके झाड़ू, डोंगी और दूसरे सफाई उपकरणों की भी पूजा की। बालासाहेब शिंदे ने कहा कि नवी मुंबई को हिंदुस्तान का नंबर वन क्लीन सिटी बनाने का असली श्रेय इन मेहनतकश सफाई कर्मियों को ही मिलना चाहिए, जो संसाधनों के अभाव और तमाम मुश्किलों के बावजूद कचरा साफ करने में जुटे रहते हैं। नवी मुंबई महानगर पालिका स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत 10 ते 40 लाख लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका प्रशासन, आयुक्त सन्माननीय अभिजित बांगर साहेब, स्वच्छता अधिकारी असतील आमचे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोलाची कामगिरी बजावणारे जे आमचे सफाई कर्मचारी आहेत यांचाही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। ही आमच्या नवी मुंबईकरांसाठी खूप आनंदाची आणि मोलाची बाब आहे। आज या ठिकाणी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला अविरत सेवा देणारे, सफाई करणारे सफाई कर्मचारी, साधारण 7,500 ते 8,000 कर्मचारी नवी मुंबईमध्ये अविरत सेवा देत असतात, रस्त्यांची साफसफाई करत असतात। नवी मुंबई महानगरपालिकेचा एकूण भूभाग जर आपण पाहिला तर साधारण 109 चौरस किलोमीटर चा हा टोटल भूभाग लाभलेला आहे, खाडीपट्टा लाभलेला आहे। त्याचबरोबर 450 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते हे नवी मुंबईला लाभलेले आहे आणि 1971 शिडको आली, 1991 महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून इथे स्थापन झाली। 1991 आजपर्यंत हे सर्व सफाई कर्मचारी अविरत सेवा करतात, साफसफाई करतात, म्हणून आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या ह्या संपूर्ण स्वच्छतेच्या बाबीमुळे आपल्याला आज राज्या देशामध्ये मानाचं स्थान मिळालेलं आहे। आणि आज म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम प्रथम पुरस्कार मिळाला, त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व सफाई कामगारांचा शाल श्रीफळ दिला आणि झाडू आणि त्यांची जी काही सफाईसाठी लागणारे हत्यारे आहेत त्यांचं आम्ही पूजन केलं, नारळ फोडला, या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी पेढे वाटप केले। या सगळ्या गोष्टीमुळे आज नवी मुंबई आपल्या भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आलेली आहे। म्हणून आज परत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून
आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. वहीं इस सत्कार के बाद तमाम सफाई कर्मियों ने कहा कि मनसे नेता बालासाहेब शिंदे ने जिस तरह उनके सफाई उपकरणों की पूजा कर उन्हें सम्मानित किया है उससे वे बहुत भावुक और गर्व का अनुभव कर रहे हैं. उन्होंने मनसे नेता के प्रति आभार भी जताया. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया.